याच्यामधून जरा हे आधीचे मासे जरा वरती तरंगायला लागलेत, ते आता गलपाडत चाललेत. लवकर घरी घेतो आणि सगळ्यांना काढतो बाहेर त्याच्यानं. नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत धुरिये ओड कोकणाच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओ सोबत तुमचे सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचे व्हिडिओ ही प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करून पर्यातले मासे कसे पकडले जातील याच्यावरती व्हिडिओ बनवले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल. मात्र व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि कोणी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओंचा अपडेट तुम्हाला टाइम टाइमला मिळत जाईल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर अशा पद्धतीची दोन दोन लिटरच्या बॉटल्या मोठ्या पद्धती अशा घ्यायच्या आणि ह्यांना या पद्धतींमध्ये असं कट करायचा. असं अडकवायचं, हे आतमी टाकायचं ह्या अशा पद्धतीने. तर दुसऱ्या साईडला पण होल मारून द्यायचं असं. अशा पद्धतीने आपण टोटल पाच बाटल्या तयार केलेल्या आहेत. एक, दोन, तीन, चार आणि पाच. सर्व आपण टोटल अशा बांधून घेतले सर्व साईडनं. आता ह्याच्यामध्ये आपण भात टाकून, नाहीतर तांदळाचं पीठ टाकून, नाहीतर आपल्या चपातीचं पीठ टाकून ठेवणार याच्यामध्ये आणि पाण्यामध्ये टाकणार. अशा पद्धतीने या आपण बॉटलमध्ये भात टाकलेला आहे. सर्व पाच बॉटलमध्ये भात टाकलेला आहे. भात आणि नाचण्याचं पीठ टाकलेलं आहे. आता त्या पर्यायामध्ये जाऊन टाकायचे. मारले आता त्याला आपण पर्यायात जाऊया. चला सोबत. बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते, आपल्याला खाली जाऊन समजेल. ह्या सर्व बॉटल आपण आता पाण्यामध्ये टाकायच्या आहे. त्या पर्यायामध्ये जाऊन नंतर व्हिडिओ स्टार्ट करूया आपण. चला, पर्यायामध्ये जमली एक बॉटल आहे. जरा मासा दिसतोय चांगला. त्याचा बूच आहे हे. आता खालचा भाग आहे तो वाहत्या पाण्याकडे ठेवून द्या. बॉटल उडू नये म्हणून अशा पद्धतीने जायचं. इथं थोडा मासाचा पायराव दिसतो आहे, तिथे इथंच एक बॉटल टाकून ठेवत आहेत. हा, अशा पद्धतीने लावायची. पूर्ण पाणी भरून घ्यायचं त्याच्यामध्ये. पाणी भरल्याच्यानंतर तिला डुबवायची आणि सपोर्टला एक दगड टाकून ठेवायचा जेणेकरून इकडे तिकडे हालू नये म्हणून. तिकडं सर ही दुसरी जागा आहेत आपली. दुसऱ्या जागेवर आपण कोंडीवर आलो. आम्हाला आमच्या डीला कोंड बोलतात. अशा पद्धतीने पाणी भरून घ्यायचं त्या बॉटलमध्ये. बॉटलमध्ये पाणी भरल्याच्यानंतर तिला बरोबर आपल्या डायरेक्शनमध्ये ठेवायचा, खाली तोंड ठेवायचं तिचा वाहत्या बाजूला. चौथी बॉटलची जागा भेटली आहे. इथं पुलाखाली माशांचा पायरो जास्त आहे.
तर आता असं अशा तऱ्हेने पाणी पहिलं भरून घ्यायचं बॉटलमध्ये, बॉटलमध्ये पाणी भरून घेतल्यानंतर हळू त्याला खाली ठेवून त्याची दोघं मासे माशेमधून भेटणार त्याच्यामध्ये झाले तर लावून. आता लास्टची बॉटल राहिली ती पण इथंच जवळपास लावताव, कारण इथं माशांचा पावर जरा जास्त आहे. चौथी बॉटलची पण जागा भेटली तीच खाली. कपडे धुतात ते साबणाचा साबणावर मारण्याचे मासे आलेले असतात, ते माहिती आहे. तुम्ही कपडे धुल्याच्यानंतर मासे तिथे किती असतात त्या ठिकाणी आपण आलो आहोत, तिथे मासे आहेत. सर्व बॉटल आपल्याला लावून झाल्यात. आता संध्याकाळी येऊन 3-3:30 आपण बॉटल काढायला येऊया, त्याच्यामध्ये समजेल आपल्याला किती मासे भेटले आहेत ते. चला तर संध्याकाळी काढायला येऊया. तर मित्रांनो आता आपण जायचं बघायला. वाजले आहेत 3:30 झाल्यात आता आपल्याला बाटल्या लावून. आता बघूया किती भेटतात ते, जाऊन पर्यायमध्ये समजेल. सर्वजण सोबत राहा, आपण बघा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. मित्रांनो आता आपण आलो आहोत, त्या ठिकाणी जाऊया बघूया किती मासे पडले आहेत बाटलीमध्ये. मासे तर मजबूत दिसतात आहे. अरे भाई एक नंबर काम पत्तीस, खतरनाक कालकर कोण. बघा मित्रांनो बघा किती ह्या टेक्निकने मासे भेटत आहेत ते. नक्की तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण एवढे मासे भेटणार 100% भेटतील. मित्रांनो ही दुसरी आपण बॉटल काढायला आलो आहे. ही दुसरी बॉटल मासे ते दिसतात आहेत, आता बघतोय वरती काढून थोडं थोडं आहे त्याच्या आतमध्ये भरलेलं. हे बघा, अरे आस एका बॉटलमध्ये एवढे आणि एका बॉटलमध्ये एवढे भेटले आहेत बऱ्यापैकी. सगळ्या पिचकाराच भरतात पण ह्याच्यामध्ये, मलिये बिलिये जास्त भेटत नाही, सगळ्या पिचकारे भेटतात. आपल्याला ह्या पहिल्या बॉटलमध्ये एवढे भेटल्या, ह्या पहिल्या बॉटलच्या आणि ह्या दुसऱ्या बॉटलच्या, आता जी आपण काढली ती. हे अजून 3 बाटल्या पेंडिंग आहेत, त्या काढल्याच्यानंतर समजेल आपल्याला किती मासे आहेत ते. चला ते आपण काढूया आपण बॉटल. तर मित्रांनो आता तिसरी बॉटल काढायला आलो आपण, कोंडीमध्ये लावलेली आहे. कोंडीमध्ये भरपूर मासं होतं, तर बघतायत बाळ बघा आहेत काय इथं. ही बघा ही बोही बॉटल आहे, आहेत का हो आहेत काढा काढायच्या आयला आजची सोय मजबूत. अरे काम 25 आहेत मजबूत आहेत. अरे आपण जी टेक्निक लावले ते भेंडी त्याला मासा मजबूत लागतोय. आता अजून 2 बॉटल आहेत, त्या पण काढायला जाऊया. ही तिसरी ही 1 बॉटल आणि ही आपल्या पहिल्या 2 बॉटल्स, ते मासे आरत मेरे होत आलेत. ही 1 बॉटल, ही 1 बॉटल, या 2 बॉटल, या 3 बॉटल झाले. अजून 2 बॉटल इथंच आहेत खाली लावलेले दुसऱ्या धरणाखाली, तर काढायचे आणि जायचे. आता आपण तिसरी चौथी बॉटल काढलं, 3 बॉटल काढलेले आहेत यांच्याकडेच आहेत. हां 2 बॉटल आहेत ते धरणाखाली लावलेले आहेत आमच्या. ते 2 बॉटल काढल्याच्या नंतर समजेल किती मासे टोटल मासे तुम्हाला सर्व काढून दाखवतो एकत्र. त्या 3 बॉटल आहेत, अजून 2 बॉटल पेंडिंग आहेत आपल्या. त्याच्यामध्ये बघूया किती मासा आहेत काय, बऱ्यापैकी आहेत काय ते. ह्या बॉटल 3 बॉटल आहेत ते बाजूला ठेवूया. चौथी बॉटल आहे ती इकडं लावलेली आहे. हौशिकाला म्हणलेला आहे, इच्छा झाली मासे पकडायचे, बोललो ह्या टेक्निकने मासे पकडून बघूया भेटतात काय. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा मित्रांनो, तुम्हाला पण भेटतील याच्यामध्ये पण मासे. आहेत त्या बळा का, 4-5 आहेत काय याच्या आयला, म्हणजे हे आपलं 5वी आहे ती वरती आहे. याचे थोडेसेच मासे भेटले आपल्याला, जास्त नाही पण हाय बऱ्यापैकी ठीक आहे. आणि 5वी शेवटची बॉटल आहे ती ह्या धरणाखाली आहे, ह्या धरणाखाली लावली आहे इथे शेवटखाली. ती आता काढायची बघूया त्याच्यामध्ये पण किती मासे भेटतात. चौथी बॉटल 5 लास्ट बॉटल, त्याच्यामध्ये बघूया किती कितपत मासा आहेत का जातात काढायला. इथं किती बघा, इथं लावलेली बॉटल ती आहेत काय, 1 नंबर. ओके संपले ना, आता ते सर्व एकत्र जाऊया. आता आपण लास्टची बॉटल काढलेली आहे, सर्व आपल्या बॉटल जेवढे आपण 5 बॉटल लावले तर बाई मासं बघा किती भेटलेत.
आता सर्व मी घरी गेल्याच्या नंतरला तुम्हाला सर्व काढून दाखवतो किती टोटल मासे भेटलेत ते, तर नक्की तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो. ह्या तर मित्रांनो आज एवढे पाचीच्या पाची बॉटल मध्ये एवढे आपल्याला मासे भेटले ते तुम्हाला ताटली मध्ये ओतून तुम्हाला दाखवतो किती भेटलेत ते. मित्रांनो एवढे मासे आज भेटलेत आपल्याला.